Download the Z5 app now. मध्ये मराठी टेलिव्हिजनवर बऱ्याच मालिकांची चलती होती, मात्र काही मालिका आल्या त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आणि लवकरच निरोपही घेतला. 2019 बाय बाय म्हणताना बघूया अशा कोणत्या मालिका होत्या आणि या मालिकेतून कोणते कलाकार भेटीला आले होते. झी मराठीवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बघायला मिळतात, त्यापैकीच एक मालिका गेल्या वर्षाला भेटीला आली, ती म्हणजे तुला पाहते रे. या मालिकेतून प्रेमाला वयाची अट नसते हे वाक्य खरं करून दाखवलं. सुबोध भावे, गायत्री दातार, अभिज्ञा भावे, उमेश जगताप यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. गायत्री दातारची ही पहिलीच मालिका असून प्रेक्षकांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. सोनी मराठीवर सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून मुलगी बॉक्सर तर मुलगा शास्त्रीय गायक आणि दोघेही स्वतः स्वतःच्या करिअरसाठी खूप पॅशनेट, मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केल्यानंतर त्यांच्यातलं प्रेम कसं खुलत जातं याची गोष्ट या मालिकेतून बघायला मिळाली. या मालिकेत गौतमी देशपांडे, हर्षद अटकरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. कलर्स मराठीवर श्री लक्ष्मी नारायण ही एक पौराणिक मालिका आली. या मालिकेतून श्री लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी आणि विश्वाचा संरक्षक नारायण यांची दिव्य मिलन ही कथा बघायला मिळाली. या मालिकेत श्री लक्ष्मीच्या भूमिकेत अनुष्का सरकटे आणि विष्णूंच्या भूमिकेत रोशन विचारे होता. झी युवावर वर्तुळ ही जरा वेगळ्या धाटणीची मालिका बघायला मिळाली. मीनाक्षीच्या लग्नानंतर तिच्या मागे तिचा भूतकाळ लागतो आणि मग तिचं आयुष्य कसं बदलत जातं यावर ही मालिका आधारित होती. या मालिकेत जुई गडकरी, विकास पाटील, विजय आंदळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. स्टार प्रवाहावर साथ दे तू मला ही मालिका आली. या मालिकेत प्राजक्ता ही खूप पॅशनेट डिझायनर असते, लग्न करते, मात्र तिला तिची स्वप्न पूर्ण करताना अनेक चॅलेंजेसला तोंड द्यावं लागतं. ती त्या सगळ्यातून कसा मार्ग काढते ती या मालिकेतून बघायला मिळालं. या मालिकेत आशुतोष कुलकर्णी, वेदांगी कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका होत्या. ही मालिका काही कारणांमुळे अवघ्या 3 महिन्यातच संपली. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे यांची मिळून एक मालिका स्टार प्रवाहावर सुरू झाली, जिचं नाव होतं जीवलगा. एका वेगळ्या विषयावरील या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. शिवाय अमृता खानविलकरने छोट्या पडद्यावर या मालिकेतून पदार्पण केलं. गार्गी ही एक पत्रकार जी एका झपाटलेल्या बंगल्यात इन्व्हेस्टिगेशन साठी जाते आणि तिला काय काय अनुभव येतात अशी ही हॉरर मालिका आपल्या भेटीला आली. या मालिकेत पत्रकार गार्गीच्या भूमिकेत सुरुची अडारकर होती, तर सुयश टिळक देखील मुख्य भूमिकेत होता. तर या होत्या त्या मालिका ज्या कमी वेळात प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या, मात्र काही कारणांमुळे किंवा त्या मालिकेच्या कथानकांमुळे त्यांना लगेच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. तुम्हाला या मालिकांपैकी कोणती मालिका आवडायची हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.